आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यातील काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी 12 एप्रिल रोजी वही संकलन उपक्रम राबवण्यात येतो. आमदार सतेज पाटील यांचं अनुकरण करत अनेक जण वाढदिवसानिमित्त आता पुष्पगुच्छांऐवजी वह्या स्वीकारतात. त्यांच्या या विधायक संकल्पनेचा आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांना लाभ झालाय. यावर्षी सुद्धा बहिरूपी शुभेच्छा स्वीकारण्यासह अन्य सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क इथं झालेल्या या बैठकीला ॲडव्होकेट महादेव आडगुळे, गोकुळचे माजी संचालक बाबासाहेब चौगुले, खासगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, माजी महापौर सागर चव्हाण, माजी महापौर मारुतराव कातवरे, माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण, बिद्रीचे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे, भोगावतीचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चराप्ले, डी पाटील, नगरसेवक मोहन सालपे आदी मान्यवरांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, जिल्ह्यातून आलेले ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत डीवाय पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांचा PhD पदवी प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. बिद्री कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे यांनी आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात येणारा वही संकलन हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरत असल्याचं सांगितलं. यावर्षीपासून 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षेच्या तयारीसाठी सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबवण्याची सूचना केली. शैक्षणिक क्षेत्रातील दादा लाड, सुरेश संपाळ, सुजितसिंह देसाई, भरत रसाळे यांनी या सूचनेचं स्वागत केलं. राष्ट्रीय तालीम संघाचे ॲडव्होकेट महादेव आडगुळे यांनी वाढदिवसानिमित्त कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात यावं असं सूचित केलं. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी यावर्षी वाढदिवसानिमित्त 9 लाख वया संकलित करण्याचं उद्दिष्ट निश्चित करावं असं सांगितलं. उचगावचे माजी सरपंच मधुकर चव्हाण यांनी आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिनी 47,000 वह्या देण्याचं जाहीर केलं. उपमहापौर भूपाल शेटे यांनी कुष्ठरोग्यांना अन्नदान करण्यात येईल असं सांगितलं. माजी महापौर मारुतराव कातवरे यांनी यावर्षीपासून आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिनानिमित्त जिल्ह्यात आदर्श ठरेल अशी व्याख्यानमाला आयोजित करावी अशी सूचना केली. स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करावा असं सुजितसिंह देसाई यांनी सूचित केलं. माजी महापौर स्वाती एवलुजे यांनी वाढदिवसानिमित्त 30 एप्रिल ते 6 मे या कालावधीत हॉकी स्पर्धा घेतली जाणार असल्याचं यावेळी सांगितलं. संजय वाईकर यांनी 12 एप्रिलला बालकल्याण संकुलातील मुलांना गणवेश देण्यात येतील असं घोषित केलं. वसंत डवरे यांनी आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील सैनिकांच्या घरांपर्यंत पोहोचून त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस करण्याचा उपक्रम राबवावा अशी सूचना मांडली. या बैठकीत गडहिंग्लजचे विद्याधर गुर्वे, अडूरचे बाबासाहेब पाटील, प्राध्यापक निवास पाटील, कसबा बाळव्याचे दत्तात्रय पाटील, नगरसेवक प्रवीण केसरकर, युवराज गवळी, शाहूवाडीचे कर्णसिंह गायकवाड, सनी नरके, वडणगेचे सरपंच सचिन चौगुले यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, माजी महापौर सागर चव्हाण, शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे, कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयराम पाटील, दत्ता पाटील, परिवहन समिती सभापती अभिजित चव्हाण, नगरसेवक, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य यांच्यासह जिल्ह्यातून आलेले कार्यकर्ते उपस्थित होते.